पोहोचलं नाही, जनतेचं पोहोचलं नाही, जनता पोहोचू देत नाही, मग आपण काय करतो? आपण काय करतो? आपण बघायचंच नाही का? मला म्हणजे आपली केबिन, आपला पीए, आपला पीएस विषय संपला मग काय? पालघरच्या बाबतीत, पालघरला माहिती तुम्हाला स्पेसिफिक, पालघरच्या बाबतीत प्रश्न पालघरचा आहे, त्याचं उत्तर तुम्हाला तासाभरात चौरा अधिकारी किती, त्याचा निधी किती. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना खिंडीत पकडलं होतं. अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नव्हती. अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या पुणे दौऱ्यावरून त्यांना पुन्हा ट्रोल करण्यात आलं. 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान तानाजी सावंत हे पुणे दौऱ्यावर होते. या काळात त्यांनी कुठलाही शासकीय दौरा किंवा कुठलीही बैठक घेतली नाही. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार ते 2 दिवस केवळ त्यांचे निवासस्थान, त्यापासून ते त्यांचे खाजगी कार्यालय एवढाच दौरा करणार होते. त्यांचा हा दौरा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील टीका केली होती. मिटकरी यांनी ट्विट करून म्हटलं होतं की हे आहेत आमचे आरोग्यमंत्री, एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात 1000 किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम. काय ते मंत्री, काय त्यांचे नाव आणि काय त्यांचा दौरा, एकदम ओके ओके. सगळीकडून टीका झाल्यानंतर या दौऱ्यात बदल करण्यात आला. नवीन दौऱ्यात 2 दिवस राखीव म्हणून ठेवण्यात आले. या टीकेनंतर तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. या दौऱ्यात सरकारी वाहन वापरलं नसल्याचं ते म्हणाले होते. या सगळ्या घडामोडीनंतर तानाजी सावंत यांचा आक्रमकपणा आता दिसून आलाय. सावंत यांनी अचानक पुण्यातील ससून रुग्णालयाला भेट दिली. ग्रामीण भागातून आलेल्या तरुण रुग्णाला उपचार मिळत नसल्याने सावंत रुग्णालय प्रशासनावर चांगलेच संतापले. त्यांनी त्या रुग्णासमोरच ससूनच्या डीन यांची खरडपट्टी केली. डीन आणि रुग्णालय अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सावंत चांगलेच नाराज झाले. आपण शासन आहे, आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, जनतेचं पोहोचलं नाही, जनता पोहोचू देत नाही, मग आपण काय करतो? आपण काय करतो? आपण बघायचंच नाही का? मला म्हणजे आपली केबिन, आपला पीए, आपला पीएस विषय संपला मग काय? मला काल रात्री 4 दिवस पोरायचं बोंगले वडा पाकून फुटपाथवर थांबतात, आपलं काम नाही बोलवा. ते कोण कोण बोलवा? सगळी इथं सगळ्यांना बोलवा. 4 दिवस तुम्ही बसून बस अधिक बिघडती चेअर मध्ये बस ना, खुर्चीत बस. अरे निसर्गानं त्याच्यावर त्याचं काय असेल ते असेल, त्याचं झालंय त्याला बघायचं नाही. आपण या सगळ्या आहेत ना, एवढे मोठमोठे शासन खर्च करतंय. केस पेपर तुमचा त्या केस पेपर सर, डॉक्टर केस पेपर दोन मिनिट केस पेपर आणा मला ते बाकी त्याचं केस पेपर आणा तुमचे कोण आहे डिनाय केलं ते नको बोलवाय. सकाळी आलो केस पेपर काढला. त्यांनी केस पेपर काढल्यावर डॉक्टरना भेटा सांगितलं. डॉक्टरकडे गेलो, त्यांनी काय सांगितलं, तुमचे डॉक्टर नाहीत हे जे स्पेशलिस्ट, तुम्ही 4 दिवसांनी या. मी म्हटलं साहेब त्याला किती मरतात असे? नाही डॉक्टरने पाहिलंच पाहिजे सर. मग कोणाची जबाबदारी? ड्युटीवरती कोण हे करा ना, हे काय नुसतं डॉक्टर आहे त्याला ऍडमिट करा पहिलं, त्याचं काम चालू करा त्याच्यावर. आणि मग ते ज्यांनी त्यांना त्रास दिला ती लोक इथे माझ्याकडे पाहिजे. त्यामुळे विधिमंडळात आणि दौऱ्यावरून टीका झाल्यानंतर सावंत आता चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं दिसत आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.